आपल्यासोबत शिंदेगडाचे आमदार संजय शिरसाट आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, पिटिशन क्रमांक एक ज्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांचं नाव होतं त्याची सुनवाई झाली. नेमकं सुनवाई दरम्यान काय काय कागदपत्र दाखवण्यात आली आणि कोणते मुद्दे मांडण्यात आले? हे बघा, सुनवाई एक तर आतमध्ये झालेली आहे. त्या सुनवाईचं असं बाहेर सर्वांना असं सांगणं उचित पण नाही. परंतु जे काही आर्ग्युमेंट झाले त्या आर्ग्युमेंटमध्ये तीन पिटिशनरवर चर्चा झालेली. तीन पिटिशन जे दाखल केलेले 22 तारीख आहे, 25 तारीख आहे, 27 तारीख आहे. वेगवेगळी पिटिशन हे उठाबा गटाने दाखल केलेली आणि त्याची कॉपीज ही अपोजिट वकिलाला दिली पाहिजे होती असा एक प्रामुख्याने मुद्दा होता. त्यावर नार्वेकरांनी सांगितलं की ते कॉपीज त्यांना सर्व करा आणि त्याच्यावर सुनवाई होईल. आता हे एक झाला. असा दुसरा तिसरा दोन नंबर तर सुरवेचा होता, तीन नंबर आणखीन कुणाचा असेल. असा 40 लोकांच्या सगळ्या सुनवाई आता सुरू आहेत आणि ही कायदेशीर प्रक्रिया आहे. त्याला वेळ लाग आज किती वेळ किती सुनावण्या घेतात हे माननीय नार्वेकरांच्या हातात आहे. म्हणून आता याच्याबद्दल आताच एवढं जल्दबाजीने ज्याला काय म्हणतो आपण भाष्य करणं योग्य होणार नाही. सर, मुख्यमंत्र्यांच्या वकिलांनी एक आठवड्याची मुदत म्हणजे 2 आठवड्याची मुदत मागितली होती, पण मात्र राहुल नार्वेकरांनी त्यांना 1 आठवड्याची मुदत दिली होती. नेमकी मुदत मागण्याचं कारण काय होतं? शिंदेसाहेबांच्या वकिलांनी कुठं मुदत मागितलेली नाही. हे जे काही कागदपत्र दाखल करायचे हे जे काही प्रोसेस चालू आहे त्याच्याबद्दलचं आर्ग्युमेंट चालू आहे. म्हणून या सुनावणीच्या वेळे दरम्यान आमदार उपस्थित असणं तसं गरजेचं नाही. त्यांचे वकील जरी असले तरी ते सफिशियंट आहेत. म्हणून कुणाच्या अब्सेंटीमुळे काही ही सुनावणी थांबेल असं होणार नाही. सुनावणी कंटिन्यू चालेल असं माझं काय असं. सुरुवातीला जे सुनील प्रभू यांनी म्हटलं होतं, ठाकरे गटाचे व्हीप जे, त्यांनी म्हटलं होतं की लवकरात लवकर निर्णय द्या, आजचा निर्णय द्या आणि 1 आठवड्याचा वेळ जो आहे तो देण्यात आला. वेळ का देण्यात आला? नेमकं काय या आठवड्याभरात काय कामं सांगितली? असं नसतं. सुनावणी का आज एखादं रिट पिटिशन दाखल केलं, जजसमोर गेलं आणि एकाच दिवसात ताबडतोब तातडीने निर्णय द्या असं होत नसतं. याचा पूर्ण अभ्यास केला पाहिजे, कायदेशीर बाबी समजून घेतल्या पाहिजे. ते समजण्याचं काम नार्वेकर साहेब करतायत. म्हणून तातडीने निर्णय होणार नाही. आणि काही कागदपत्र जर कमतरता असेल त्यांच्या वकिलांनी सुद्धा मान्य केलं ना. त्यांचे जे सिनियर काउन्सिल आहे कामत, त्यांनी सुद्धा ते अग्री केलेलं आहे. म्हणून आता हा प्रक्रियेचा भाग आहे. त्याच्यात माझ्यासारख्याने बोलणं आणि लॉयरने बोलण्याच्यात फरक पडतो. त्यांनी त्यांचे बाजू मांडलेले आणि त्यात योग्य तो कारवाई होईल. पुढच्या आठवड्यात ज्यावेळेस सुनावणी असेल त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर राहणार आहेत का? नाही नाही, आवश्यकता नाही. पण राहुल नार्वेकर म्हणतात की प्रत्येक आमदाराशी पण मी 1-to-1 बोल. हो, तर या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जर 1-to-1 बोलायचं त्यांनी जर कॉल केलं तर आम्हाला उपस्थित राहावं लागेल. परंतु आजच्या घडीला नाही. ज्या टायमाला खऱ्या अर्थाने सुनावणी सुरू होईल त्यांना जर अध्यक्षांना जर वाटलं की मला त्या समोरच्याशी बोलायचंय, जो कोणी आमदार असेल किंवा त्यांच्याशी बोलायचं, ते कॉल करू शकतात. 16 आमदारांचे पात्र परत मग उद्धव ठाकरे गटाचे आमदार आहेत, याच्यामध्ये प्रत्येकांना 1-1 आठवड्याचा वेळ, कारण असं म्हटलं जाते की प्रत्येकाशी बोलणार आहे, प्रत्येकाला बाजू मांडण्याची वेळ दिली जाणार आहे, प्रत्येकाला काही 1-1 आठवड्याचा वेळ लागू शकेल? नाही, असं काही नाहीये. जस्टिस देताना हा परिपूर्ण दिला गेला पाहिजे. हा धावपळीत जाऊन निर्णय घेणे हे योग्य नाही. कायद्याच्या बाजू तपासून हा प्रत्येकाला न्याय देणे ही भूमिका नार्वेकरांची असणार आहे, न्यायमूर्ती म्हणून. म्हणून त्यासाठी जर जेवढा वेळ लागेल तो द्यावा लागेल. शेवटचा प्रश्न, तुम्हाला म्हणजे खात्री आहे का की निकाल तुमच्या बाजूने लागेल? निकाल आमच्या बाजूने आतापर्यंत सर्व लागत आलेले आहेत. आमच्या कायद्याच्या बाजू मजबूत आहेत, आम्ही कुठे कमी पडलेलो नाही. म्हणून निवडणूक आयोगाने आमच्या बाजूने निकाल दिला आहे. सुप्रीम कोर्टाने सुद्धा आमच्या निर्णयाला ग्राह्य मानलेलं आहे. अद्याप व्हीप जे आहे ते सुनील प्रभू आहे. अद्याप कसला व्हीप तो सुनील प्रभू? आम्हाला पक्षाची मान्यता मिळाली आणि त्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने हे सांगितलंय की विधानसभा अध्यक्षाच्या अधिकारामध्ये हा निर्णय झाला पाहिजे. म्हणून विधानसभा अध्यक्षाकडे ते मॅटर रेफर केलेलं आहे. एवढंच त्यातला बोलतो. पण निश्चित आम्ही जिंकणार. आपल्यासोबत होते संजय शिरसाट, ज्यांनी ही खात्री दर्शवली आहे की निकाल जो आहे आमदार पात्रता आणि अपात्रतेविषयी तो शिंदे गटाच्या बाजूनेच लागेल असा दावा किंवा असा आत्मविश्वास जो आहे तो संजय शिरसाट यांनी दर्शवला आहे. विजनेस रोशन सह ज्योत्सना गंगणे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.